गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1356 नवे रुग्ण हे आढळले आहेत, तर 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। टाळेबंदी नको असेल तर नियम पाळा असा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलाय। नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1356 नवे रुग्ण हे कोरोना बाधित आढळले आहेत। 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। आपली मूळ सूचना जी आहे, जे मूळ निर्बंध आहेत की 7 ते 7 आपण आपला व्यवसाय करावा, तो व्यवसाय करत असताना गर्दी होऊ देऊ नये। ज्या दुकानांना, ज्या हॉटेल्सला 9 वाजेपर्यंतची सवलत दिली आहे ती तशीच चालू राहील, आणि ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापनांवरती हे बंधन आता आम्ही टाकत आहोत की गर्दी होऊ न देण्याची दक्षता आपण घ्यायची आहे।